आणि इलेक्ट्रल बॉन्ड संदर्भात पुढची बातमी. निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी SBI ला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे, कारण सर्वोच्च न्यायालय या संदर्भातला आपला निर्णय पुढच्या आठवड्यात देणार आहे. निवडणूक रोख्यांबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी SBI ला 30 जून पर्यंतची मुदतवाढ मिळण्याची मागणी SBI कडनंच करण्यात आली आहे. या संदर्भातला निर्णय आता लांबणीवर गेलेला आहे. सोमेश कोलगे माहिती देतात. सोमेश, कोर्टानं काय म्हटलं या संदर्भात? ज्ञानदा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की इलेक्ट्रल बॉन्ड्सची स्कीम ज्यावेळी अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्यात आली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते की 6 मार्च पर्यंत तुम्हाला या सगळ्याचे तपशील हे निवडणूक आयोगाकडे पाठवायचे आहेत आणि निवडणूक आयोगाने ते प्रसिद्ध करायचे त्यांच्या वेबसाईटवर. परंतु SBIचं आता म्हणणं आहे की आम्हाला हा सगळा डेटा निवडणूक आयोगाला पाठवायला काही वेळ लागेल आणि त्यामुळे 30 जून पर्यंत आम्हाला एक्सटेन्शन टायमिंग मिळावं. आता जे याचिकाकर्ते होते असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक राईट्स ज्यांनी ही याचिका दाखल केली होती त्यांनी सुप्रीम कोर्टात कंटेम्प्ट पिटिशन फाईल केलंय इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरोधामध्ये. तर ते स्टेट बँक ऑफ इंडियाचा अर्ज आणि ते कंटेम्प्ट पिटिशन या दोघांचं मेन्शनिंग आज करण्यात आलं. प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात याचिका मेन्शन केली आणि त्यानंतर मग आता सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की येत्या सोमवारी म्हणजे पुढच्या आठवड्यात सोमवारी आपण यावर सुनावणी घेऊ. म्हणजे सोमवारी आपल्याला नेमकपणाने कळेल की खरोखर SBI ला मुदतवाढ मिळणार आहे का. या सगळ्याचा सगळ्यात मोठा सिग्निफिकन्स असा आहे की जर SBI ला मुदतवाढ मिळाली तर निवडणुका झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांनंतर निवडणूक रोख्यांबद्दलची माहिती समोर येईल. पण जर SBI ला मुदतवाढ द्यायला नकार दिला सुप्रीम कोर्टाने तर मात्र या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी कोणाला किती पैसे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स मार्फत मिळाले याची माहिती मिळेल. धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.